अमेरिकेतील वेगवेगळे तज्ञ आणि अमेरिकेचे पहिले परराष्ट्र मंत्री पोम्पिओ यांनी जे रिपोर्ट्स तयार केलेले आहेत त्यामध्ये असं म्हटलं जातं आहे की 2027 मध्ये चीन वेगवेगळ्या युद्धपद्धतीचा वापर करून अमेरिकेच्या विरुद्ध किंवा जगाच्या विरुद्ध युद्ध लढेल। ही युद्ध ज्याला मल्टी डोमेन वॉरफेअर असं म्हटलं जाऊ शकतं, म्हणजे जे पारंपरिक युद्ध असतं ज्यामध्ये दोन्ही देशांची सैन्य दलं एकमेकाशी लढतात, याशिवाय चीन अनेक वेगवेगळ्या अपारंपरिक पद्धतीने सुद्धा जगाशी लढेल आणि तंत्रज्ञानाचा मोठा वापर करेल आणि जगाचा पराभव करेल आणि चीन जगाचा राज्यकर्ता बनेल। जी वेगवेगळी युद्ध आहेत ती देशांशी होऊ शकतात, ती तंत्रज्ञानाची मदत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर होऊ शकतं, सायबर वॉरफेअर होऊ शकतं, स्पेस म्हणजे अंतराळातलं वॉरफेअर होऊ शकतं, मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर होऊ शकतं। तर याकरता जी चायनाची कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आहे त्यांच्या अहवालात ती माहिती देण्यात आलेली होती आणि ती सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान जगाच्या विरुद्ध वापरण्याकरता ते तयार होते आहेत। याच्याशिवाय स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर, अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर हे सगळं करून चीनी सैन्याला कॉम्प्युटरचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून चीनी सैन्याला तयार करण्यात येत आहे। आणि असं पण म्हटलं जातं की रोबोट्स म्हणजे यांत्रिक मानव यांचा वापर करून चीन बाकीच्या देशांवरती हल्ला करेल, मग तो तैवानवरती असो की अमेरिकेवरती असो। जी रसद पुरवली जाते ती यांत्रिक मानवाच्या मदतीने केली जाते अशा प्रकारची माहिती दिली जाते आहे। आणि यामध्ये चीन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे असलेल्या ज्या तंत्रज्ञानाच्या कंपन्या आहेत म्हणजे जसं हुवाई आहे वगैरे, त्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो आहे आणि त्यांना या विषयावरती तंत्रज्ञान विकसित करायला सांगतो आहे। म्हणजे चीन काय करतो आहे याला असं म्हणता येईल मल्टी डोमेन वॉरफेअर, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने युद्ध एकाच वेळा चीन करेल आणि बाकीचं जग अमेरिका तैवान वगैरे त्यांचा मुकाबला करू शकत नाही अशा प्रकारची माहिती अमेरिकेतले वेगवेगळे तज्ज्ञ हे जगाच्या समोर आणता आहेत। आता या सगळ्याचं आपण विश्लेषण कसं करतो? लक्षात असावं की ज्या पद्धती विकसित चीन करतो आहे त्याच पद्धती अमेरिका आणि इतर देशसुद्धा विकसित करता आहेत। आपण भारतापुरतं म्हटलं तर भारतसुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात करतो आहे आणि आत्ताच जे बजेट जाहीर झालं होतं त्यामध्ये असं सांगण्यात आलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे येणाऱ्या काळातलं जे तंत्रज्ञान आहे हे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये हे विकसित केलं जाईल, त्यांना शिकवलं जाईल आणि त्याचा वापर भारताची प्रगती करण्याकरता केला जाईल आणि गरज पडली तर शस्त्र करण्याकरता सुद्धा याचा वापर केला जाईल। मग सायबर युद्ध असो की स्पेस युद्ध असो याकरता बाकीचे देश पण तयारी करतायत। म्हणजे असं नाही की या वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धामध्ये फक्त चीनच काम करतो आहे, बाकीचे देश पण काम करता आहे। एवढंच नव्हे तर लक्षात असं पण असायला पाहिजे की चीन अनेक वेळा प्रोपोगंडा वॉरफेअर म्हणजे अपप्रचाराचं युद्ध मोठं करतो। त्यांना आपण जे केलेलं काम असतं ते खूप मोठं करून दाखवण्याची सवय आहे आणि सगळ्या जगाला घाबरून टाकण्याची त्यांची इच्छा असते, ज्यामुळे तैवान सारखा देश घाबरून जाईल किंवा भारत घाबरून जाईल आणि चीन जे म्हणतो ते ऐकेल। तर अशा प्रकारची तंत्रज्ञानाच्या मदतीने युद्ध, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने युद्ध, मल्टी डोमेन वॉरफेअर असं युद्ध झालं तरी या युद्धाचं प्रत्युत्तर देण्याकरता अमेरिका तयार आहे का किंवा या युद्धाचं प्रत्युत्तर देण्याकरता भारत तयार आहे का? अमेरिका ही एक मोठी महाशक्ती आहे, त्यांची पारंपरिक शक्ती पुष्कळ आहे, त्यांची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ते नंबर 1 तंत्रज्ञानाची महाशक्ती समजले जातात, म्हणजे ते चीनच्या पुष्कळ पुढे आहेत। आणि असं मानलं जातं की जर चीनने तैवानवरती हल्ला केला तर अमेरिका त्याला नक्कीच मदत करेल। परंतु प्रश्न येतो भारताचा की जर अशा प्रकारचा हल्ला जर चीनने भारतावरती केला तर भारताकडे स्वतःचं संरक्षण करण्याची क्षमता आहे का? थोडक्यात सांगायचं म्हणजे आत्ताच आपलं डिफेन्स बजेट पण जाहीर झालं होतं,
चीनची अर्थव्यवस्था आपल्या तिप्पट जास्त मोठी आहे, म्हणून त्यांना भारता शस्त्र बनवण्याकरता किंवा अशा प्रकारची युद्ध तयार करण्याकरता मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात। त्याची कमी आज आपल्या देशामध्ये नक्कीच आहे, कारण आपली आपण डिफेन्स बजेटशिवाय वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाकरता पुष्कळ जास्त पैसा खर्च करतो, आणि जर आपल्याला चीनची बरोबरी करायची असेल किंवा चीनशी चीनच्या एक पाऊल पुढे राहायचं असेल तर येणाऱ्या काही वर्षामध्ये आपलं जे डिफेन्स बजेट आहे ते आपल्याला 20 ते 30% प्रतिवर्षी वाढवावं लागेल, कारण अशा प्रकारच्या युद्धाची तयारी करायला पुष्कळ पैसे खर्च करावे लागतात आणि पुष्कळ वेळसुद्धा खर्च करावा लागतो, आणि याची तयारी एखाद्या वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये होत नाही, याच्याकरता प्रचंड मेहनत ही घ्यावी लागते। भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे, चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये आता मंदी आलेली आहे, चीनमध्ये करोना किंवा चीनी व्हायरस आहे त्यामुळे त्यांचं अजून जास्त नुकसान होतं आहे, बाकीच्या जगाची अर्थव्यवस्था वेगाने कमी होते आहे कारण युक्रेन वॉर वगैरे, तर अशामध्ये भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारताला आपलं डिफेन्स बजेट वाढवण्याकरता जास्त पैसे मिळण्याची शक्यता खूपच आहे। म्हणजे मग आपणसुद्धा सायबर युद्धाकरता आपली तयारी करू शकतो, स्पेस वॉरफेअर करता म्हणा, सायकोलॉजिकल वॉरफेअर करता म्हणा, तर सगळ्या प्रकारच्या युद्धाची तयारी आपण करू शकतो आणि ती तयारी सुरू पण झालेली आहे। फक्त या तयारीमध्ये महत्त्वाचं असं आहे की याकरता पैसा आपल्याला पुष्कळ लागेल, तर देशाच्या नागरिकांची थोडीशी कर सवलती जर कर वगैरे वाढले, पेट्रोलचं रेट वाढले आणि सरकारने जास्त टॅक्स लावला तर त्याकरता तयारी असायला पाहिजे। म्हणजे असं नाही की सगळं आम्हाला आर्थिक सवलती द्या आणि याच्या आणि याबरोबर आपण देशाच्या सैन्याचं बजेट पण वाढवा, जे होऊ शकत नाही। कुठेतरी पैसा कमी केला तरच आर्थिक बजेटमधला जो पैसा आहे, जो आपल्या डिफेन्स बजेटमधला जो पैसा आहे तो वाढू शकतो। तर म्हणून नागरिकांची त्याग करण्याची इच्छाशक्ती पाहिजे। ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ज्या विनाकारण बंद वगैरे करतात ज्यामुळे देशाची आर्थिक प्रगती कमी होते, ते सगळं थांबायला पाहिजे, आणि सगळे भारतीय जर एकत्र आले, सगळे राजकीय पक्ष एकत्र आले, सगळ्यांनी चीनी नागरिकांसारखं प्रचंड मेहनत करून देशाची आर्थिक विकास केला आणि आर्थिक प्रगती केली, तर आपली आर्थिक व्यवस्था मोठी होईल, ज्यामुळे आपल्याला आपलं जे डिफेन्स बजेट आहे ते वाढवायला वेळ मिळेल, आणि पर्यायानी चीननी केलेल्या कुठल्याही प्रकारच्या युद्धाला तोंड द्यायची आपली क्षमता ही त्याच्यामुळे वाढेलच। तर याकरता भारतीयांनी सरकारने डिफेन्स बजेट वाढवणं हे महत्त्वाचं आहे आणि ते लगेचच व्हायला पाहिजे।